गुड मॉर्निंग स्टुडंट एस वाय बी कॉम दोन हजार एकोणास पॅटर्न सेमिस्टर फोर सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर सेकंड त्यामधील लिक्विडेशन ऑफ कंपनी हा टॉपिक मधला पाचवा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आज आपण पाहतोय आधी प्रॉब्लेम समजावून घ्या प्रॉब्लेम नंबर फाईव्ह शीट ऑफ जिंदाल लिमिटेड बॅलन्सशीट ऑफ जिंदाल लिमिटेड पुणे एज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन बॅलन्सशीट दिलेले आपल्याला बॅलन्सशीटची जी लायबिलिटी साइड आहे ती सर्वात महत्त्वाची असते कारण की एसेट साइड जे आहे त्या ऍसेट साइडच्या ऍसेट्स विकून किती किमती आल्या त्या आपल्याला दिलेलंच असतं परंतु लायबिलिटी साइड जे आहे म्हणजे आपल्याला पेमेंट कोणतं कोणतं करायचं आहे आणि ऍडजस्टमेंट काय आहेत त्या महत्वाच्या आहेत मग बघा लायबिलिटी साइडला फर्स्ट शेअर कॅपिटल आहे त्यात आठ टक्क्याची प्रेफरन्स शेअर आहे शंभर रुपयाचा शेअर आहे फुल्ली पेडअप आहे त्यानंतर पण एक हजार पाचशे इक्विटी शेअर्स आहेत शंभरचा शेअर आहे परंतु शेअर किती रुपये पेडे तर फक्त पन्नास रुपये पेड आहे त्यानंतर सिक्स पर्सेंट डिबेंचर्स आहेत चाळीस हजाराचे आणि डिबेंचर वरचे इंटरेस्ट आहे दोन हजार चारशे रुपये सन्ड्रिक्रेटर्स मध्ये तीन आयटम आहे एक मॉर्गेज ऑन लँड अँड बिल्डिंग चाळीस हजार दुसरा प्रेफरन्शियल चार हजार शंभर आणि तिसरा अनसेक्युअर्ड पंचवीस हजार रुपये ज्या ऍसेट आहेत त्यातली प्रॉफिट अँड लॉस सोडून बाकीच्या ज्या अॅसेट आहेत त्या काय होतील सेल होतील मग बॅलन्स शीट नंतर आपण ऍडजस्टमेंट पाहतो ऍडजस्टमेंट मध्ये कोणत्या ऍसेट किती किमतीला विकल्या गेले आहेत त्या ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्यानंतर लिक्विडेशन एक्सपेन्सेस तीन हजार चारशे सांगितलेत रेम्युनरेशन जे आहे ते दोन टक्के ऍसेट रिअलाइज वर आहे आणि दोन टक्के अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड वर आहे त्याचप्रमाणे यामध्ये एक नवीन ऍडजस्टमेंट आलेली ती म्हणजे आतापर्यंत जे चार प्रॉब्लेम आपण पाहिले त्या प्रॉब्लेम मध्ये लिक्विडेटर्स रेम्युनरेशन जे आहे ते इक्विटी शेअर होल्डर वर नव्हतं आता सांगितले टेन पर्सेंट ऑन अमाऊंट रिटर्न टू इक्विटी शेअर होल्डर म्हणजे इक्विटी शेअर होल्डरला जे पैसे आपण परत करणार आहोत त्यावर पण किती काढायचे रेम्युनरेशन तर दहा टक्के काढायचे आणि इन ऍडिशन टू अबोव्ह लायबिलिटी लिक्विडेटर हॅज टू पे रुपीज एट हंड्रेड रिपेअर्स बिल वरच्या लायबिलिटी मध्ये आणखी आठशे रुपयाचं रिपेअर्सचं बिल पण पेड केले लिक्विडेटरने आणि पुढे सांगितले लिक्विडेटर, लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट ऑन थर्टी सप्टेंबर टू थाउजंड एटीन आणि लिक्विडेटरने सर्व पेमेंट जे आहे ते कधी केले तर तीस सप्टेंबर दोन हजार अठरा ला केले जेव्हा अशी तारीख येते तेव्हा आपण काय करतो एक, एक सेल्फ ऍडजस्टमेंट करतो ती म्हणजे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो डिव्हेंचरवरच मग आता एकतीस मार्च पासून तीस सप्टेंबर पर्यंत सहा महिने होतात म्हणून सहा महिन्यांचं व्याज कॅल्क्युलेट करावा लागेल आणि इथे बघा एक ऍडजस्टमेंट आहे कंपनी वेंट लिक्विडेशन प्रेफरन्स डिव्हिडंड वॉज एरियर्स फॉर इयर एर। फॉर इयर म्हणजे काय एक वर्षाचा प्रेफरन्स डिव्हिडंड काय द्यायचा राहिलेला आहे मग आपण स्टेटमेंटला सुरुवात करूया वरती नाव द्या लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ जिंदाल लिमिटेड पुणे

अमाऊंट रुपीज अमाऊंट रुपीज रिसिप्ट साईडला एस्टिमेटेड व्हॅल्यू आणि रिअलाइज व्हॅल्यू या नावाचे कॉलम येतील आणि पेमेंट साईडला अमाऊंट रुपीज अमाऊंट रुपीज कॉलम आखून झाले असतील तर आपण सोल्युशनला सुरुवात करूया आधी आपण रिसिप्ट साइड तयार करून घेत असतो आणि रिसिप्ट साइडची जी सुरुवात आहे ती कॅश पासून करत असतो मग बॅलन्स शीटला बघा कॅश किती दिलेली आहे कॅश इन हँड म्हणून आयटम आहे पाचशे रुपये तो घ्या टू ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये फायव्ह हंड्रेड आणि रिअलाइज व्हॅल्यू मध्ये पण घ्या फाय हंड्रेड दोन्हीकडे पाचशे रुपये पाचशे रुपये त्यानंतर सेकंड हेडिंग द्या टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट आता इथे घेताना आपण ज्या किमती आहेत त्या ऍडजस्टमेंट प्रमाणे घेत असतो आणि एक ऍसेट तारण दिलेली ती कोणती बघा इथे लायबिलिटी साइडला सन्ड्री क्रेडिटर्स नावाचा आयटम आहे आणि त्याच्या अंडर पहिला आयटम आहे मॉर्गेज ऑन लँड अँड बिल्डिंग मॉर्गेज ऑन लँड अँड बिल्डिंग म्हणजे लँड अँड बिल्डिंग काय केलेली आहे तारण दिलेली मग लँड अँड बिल्डिंग सोडून बाकीच्या ज्या ऍसेट्स आहेत त्या आपण घेणार आहोत मग ऍडजस्टमेंट पहा मध्ये प्लांट अँड मशिनरी मोल्ड फर्निचर स्टॉक डेटर्स आणि फिटिंग आहे पण फिटिंग वर्थलेस आहे वर्थलेस म्हणजे काय तर फिटिंगची कोणतीही व्हॅल्यू आलेली नाहीये जरी आलेली नसेल तरी आपण ते नाव टाकणार आहोत मग रिसिप्ट साईडला घ्या टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट लँड अँड बिल्डिंग सोडून बाकीच्या ऍसेटची नावं आपण घेतोय प्लांट अँड मशिनरी बॅलन्सशीटची किंमत एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये टाका मधली किंमत रिअलाइज व्हॅल्यूमध्ये टाका मग बॅलन्सशीटची किंमत आहे सत्तर हजार मधली किंमत आहे पंचावन्न हजार त्यानुसार आपण एक एक ऍसेटच्या किंमती घेतोय प्लांटा अँड मशिनरी एस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये सत्तर हजार रिअलाइज व्हॅल्यूमध्ये पंचावन्न हजार बॅलन्स शीटची किंमत एस्टिमेटेड मध्ये आणि मधली किंमत मध्ये टाका त्यानंतर फर्निचर वीस हजार एस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये रिअलाइज व्हॅल्यूमध्ये सोळा हजार त्यानंतर फिटिंग फिटिंगची बॅलन्सशीटची किंमत आहे पाच हजार पण ऍडजस्टमेंट मध्ये वर्थलेस सांगितली वर्थलेस म्हणजे किंमत आलेली नाही म्हणून डॅश करा त्यानंतर बॅलन्स बॅलन्सशीटची किंमत पन्नास हजार आणि रिअलाइज व्हॅल्यू म्हणजे ऍडजस्टमेंट मधली किंमत पंचेचाळीस हजार पाचशे रुपये त्यानंतर स्टॉक बॅलन्सशीटची किंमत वीस हजार आणि ऍडजस्टमेंट मधली किंमत एकवीस हजार त्यानंतर डेटर्स बॅलन्स शीट ची किंमत दहा हजार पाचशे ऍडजस्टमेंट मधली पण दहा हजार पाचशे आता पुढचं कॅल्क्युलेशन घ्या रिसिप्ट साइडला टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी लँड अँड बिल्डिंग तारण दिलेली होती आणि लँड अँड बिल्डिंग विकून जे पैसे आलेले आहेत ते पैसे आहेत पन्नास रुपये त्यातून आपण जे क्रेडिटर्स सांगितलेले होते लायबलिटी साइडला मॉर्गेज ते चाळीस हजार रुपयाचे क्रेडिटर्स जे आहेत ते काय करतोय आपण मायनस करतोय मग घ्या पन्नास हजार रुपये व्हॅल्यू आहे लँड अँड बिल्डिंगची त्यातून आपण लोन जे घेतलेले किंवा क्रेडिटर्स जे आहेत सेक्युर्ड क्रेडिटर्स ते मायनस करणार आहोत चाळीस हजार रुपये ते मायनस करून जी फिगर येईल ती घ्यायची आहे आउटर कॉलमला म्हणजे रिअलाइज व्हॅल्यूच्या कॉलम मध्ये घ्या चाळीस हजार रुपये वजा करून आलेली फिगर म्हणजे दहा हजार पन्नास हजारातून चाळीस हजार गेले म्हणजे दहा हजार रुपये रिअलाइज व्हॅल्यूला आलेत आणि बॅलन्स शीटची जी किंमत आहे लँड अँड बिल्डिंगची ती एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये घ्या बघा इथे संड्री क्रेडिटर्सच्या अंडर मॉर्गेज ऑन लँड अँड बिल्डिंग सांगितलं होतं एखादी गोष्ट तारण दिली असेल तर ते सेक्युअर्ड क्रेडिटर्स होतात ती अमाऊंट होती चाळीस हजार रुपये लँड अँड बिल्डिंगची किंमत आहे बॅलन्स शीटची पस्तीस हजार आणि ऍडजस्टमेंट मधली किंमत आहे लँड अँड बिल्डिंगची पन्नास हजार म्हणून रिसिप्ट साइडला आपण टू सरप्लस फ्रॉम सेक्युरिटी कॅल्क्युलेट करताना लँड अँड बिल्डिंगची बॅलन्स शीटची किंमत एस्टिमेटेड व्हॅल्यू ला टाकली त्यानंतर ऍडजस्टमेंट मधली किंमत आपण इनर कॉलमला घेतली म्हणजे थोडक्यात पर्टिक्युलर मध्ये घेतली आणि त्यातून सिक्युअर्ड क्रेडिटर्स जे आहेत जे बॅलन्स शीटला दिलेले होते चाळीस हजार रुपये ते मायनस केले मायनस करून जी फिगर आलेली आहे ती आपण घेतलेली आहे आउटर कॉलमला दहा हजार म्हणजे रिअलाइज व्हॅल्यू मध्ये दहा हजार या पद्धतीने आधी आपण रिसिप्ट साइड तयार करून घेतली रिसिप्ट साइड इथे पूर्ण झाली आता पेमेंट साइड कडे या पेमेंट साइडला आपण फर्स्ट देतो लिगल फीज किंवा लिगल चार्जेस जर ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतील तर घ्यायचे पण ऍडजस्टमेंट मध्ये लिगल फीस दिलेली नाही म्हणून डॅश करा त्यानंतर सेकंड पेमेंट ऑर्डर आहे लिक्विडेटर्स रेम्युन लिक्विडेटर्स रेम्युन पेड करताना आपण ऍडजस्टमेंट चेक करतो बघा लिक्विडेशन रेम्युनिशन किती आहे तर टू पर्सेंट ऑन ऍसेट्रीड त्यानंतर टू पर्सेंट ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पण इथे असा उल्लेख नाही आलेला की अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स एक्सेप्ट प्रेफरन्शियल क्रिएटर्स असं नाहीये म्हणजे आपल्याला प्रेफरन्शियल क्रिएटर्स वर पण किती द्यायचे दोन टक्के जेवढे अनसेक्युर्ड वर सांगितले तेवढेच प्रेफरन्शियल क्रिएटर्स वर पण द्यायचे म्हणून पेमेंट या बाय लिक्विडेटर्स त्यात एक आकडा टू पर्सेंट ऑन ॲसेट रिअलाइज मग ऍसेटच्या किमती घेताना ऍडजस्टमेंट प्रमाणे जे ऍसेट आहेत त्यांची बेरीज करा पन्नास हजार पंचावन्न हजार पंचेचाळीस हजार पाचशे त्यानंतर सोळा हजार एकवीस हजार आणि दहा हजार पाचशे यांची बेरीज करून जी बेरीज येते त्या बेरिजेवर आपण दोन टक्के काढणार बेरीज येते एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एक लाख अठ्ठ्याण्णव हजारावर दोन टक्के कॅल्क्युलेट करून अमाऊंट येते तीन हजार नऊशे साठ रुपये तीन कॉलम ला घ्या त्यानंतर दुसरा आकडा टू पर्सेंट ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स कंसात जेवढे तुमचे प्रेफरन्सशियल क्रेडिटर्स आहेत त्यावर दोन टक्के काढायचे आहेत मग बॅलन्स शीटला या बॅलन्स शीटला प्रेफरन्स क्रेडिटर्स आहेत चार हजार शंभर रुपये मग चार हजार शंभरावर दोन टक्के काढा कौसा टू पर्सेंट ऑन चार हजार शंभर अमाऊंटमध्ये ब्याऐंशी रुपये त्यानंतर तिसरा आकडा टू पर्सेंट ऑन अन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आता अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स बॅलन्स शीटला किती दिलेले आहेत चेक करा अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स बॅलन्स शीटला आहेत पंचवीस हजार रुपये पण एक ऍडजस्टमेंट आहे ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं होतं की सा रिपेअर्सचं जे बिल आहे ते आठशे रुपये पेड केलेले मग रिपेअर्सचं जे बिल आहे ते पण कशात येणार अनसेक्युर्ड क्रेडिटर्स मध्येच येणार म्हणजे पंचवीस हजार आठशे रुपये होतील मग पंचवीस हजार आठशे वर दोन टक्के काढा पंचवीस हजार आठशे वर दोन टक्के म्हणजे पाचशे सोळा रुपये होतील पाचशे सोळा रुपये इथपर्यंत आल्यानंतर थांबा कारण की तुम्हाला जे दहा टक्के पेमेंट इक्विटी शेअर होल्डर काढायचे ते आपल्याला आत्ताच अमाऊंट कळणार नाही आपण ही जी अमाऊंट आहे ही सगळ्यात शेवटी घेणार आहोत ही अमाऊंट आपण सगळ्यात शेवटी घेणार आहोत कारण की आपण लिक, लिक्विटी शेअर होल्डरला पेमेंट कधी करतो तर सगळ्यात शेवटी करतो म्हणून आता सध्या फक्त इथपर्यंत पेमेंट ऑर्डर आणायची चौथा आकडा टाकून ठेवा टेन पर्सेंट ऑन पेमेंट टू इक्विटी शेअर होल्डर आणि इथे अमाऊंट मात्र टाकू नका आउटरला सध्या टोटल पण येणार नाही ते आपण नंतर करूया पुढची पेमेंट ऑर्डर घ्या बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन कॉस्ट ऑफ लिक्विडेशन म्हणजेच लिक्विडेशन एक्सपेन्सेस ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आहे तीन हजार चारशे रुपये मग घ्या बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन तीन हजार चारशे रुपये त्यानंतर पेमेंट करतो आपण प्रेफरेन्शियल क्रेडिटर्सला जे तुम्हाला बॅलन्स शीटला दिलेले आहेत प्रेफरेन्शियल क्रेडिटर्स चार हजार शंभर रुपये मग घ्या बाय प्रेफरन्सियल क्रेडिटर्स चार हजार शंभर रुपये इथपर्यंत पेमेंट झालंय का सर्वांचं झालं असेल तर आपण पुढे जाऊयात पुढची पेमेंट ऑर्डर आहे डिबेंचर होल्डरला पेमेंट करायचं डिबेंचर होल्डरला पेमेंट करत असताना डिबेंचर ची अमाऊंट बॅलन्स शीटला असलेलं इंटरेस्ट आणि प्लस आपल्याला जी ऍडजस्टमेंट दिलेली लिक्विडेटर मेड ऑल पेमेंटची तारीख आहे त्या तारखेनुसार पुन्हा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं मग आधी बॅलन्स शीट पहा बॅलन्स शीटला डिबेंचर्स किती आहेत तेवढे घेऊयात बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साइडला डिबेंचर्स आहेत चाळीस हजाराचे आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट आहे दोन हजार चारशे रुपये मग घ्या बाय डिबेंचर होल्डर अंडरलाइन करून किंवा डॅश करून खालच्या ओळीवर सिक्स पर्सेंट डिबेंचर इनर कॉलमला घ्या चाळीस हजार त्यानंतर आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट जे तुम्हाला शीटला दिलेलं होतं दोन हजार चारशे रुपये आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट दोन हजार चारशे रुपये त्यानंतर आउटस्टँडिंग इंटरेस्ट फॉर सिक्स मंथ कंसात सिक्स पर्सेंट ऑन चाळीस हजार चाळीस हजारावर सहा टक्के काढायचे दोन हजार चारशे रुपये होतात आणि सहा महिन्यांचं निम्म म्हणजे एक हजार दोनशे रुपये तिन्हींची टोटल करून आउटरला घ्या त्रेचाळीस हजार सहाशे रुपये डिबेंचर होल्डरच्या समोर त्रेचाळीस हजार सहाशे रुपये त्यानंतर पेड करणार आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स बॅलन्स शीटला दिलेले आहे पंचवीस हजार रुपये आणि ऍडजस्टमेंटमध्ये रिपेअर्स बिल होतं प्लांट अँड मशिनरीवरच आठशे रुपये म्हणून दोन्ही मिळून अमाऊंट घ्या बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स अंडरलाईन करून खालच्या ओळीवर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पंचवीस हजार इनर कॉलमला आणि रिपेअर्स बिल ऑफ प्लांट अँड मशिनरी इनर कॉलमला आठशे रुपये दोन्ही मिळून आउटरला घ्या पंचवीस हजार आठशे रुपये इथपर्यंत आपण सहा पेमेंट ऑर्डर केलेले आहेत त्यानंतर आपण देतो प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट देताना ऍडजस्टमेंट मध्ये दे एरियर्स ऑफ डिव्हिडंड आहे का बघा तर आहे प्रेफरन्स डिव्हिडंड वॉज एरियर्स फॉर वन इयर किंवा फॉर इयर म्हणजे वन इयर मग एक वर्षाचा डिव्हिडंड काढायचा कॅपिटल पहा किती आहे आठ टक्क्याचे प्रेफरन्स शेअर आहेत साठ हजार रुपयाचे म्हणजे साठ हजारावर आठ टक्के कॅल्क्युलेट करावे लागेल मग घ्या बाय प्रेफरन्स शेअर होल्डर डॅश करून किंवा अंडरलाइन करून खालच्या ओळीवर ऑफ फॉर इयर ऑन थाउजंड तो येतोय चार हजार आठशे रुपये आणि कॅपिटल घ्या साठ हजार रुपये दोन्ही मिळून आउटरला चौसष्ट हजार आठशे रुपये इथपर्यंत आपण सात पेमेंट ऑर्डर केले आहे फर्स्ट बघा रिसिप्ट साइड आपण तयार करून घेतली कॅशचा ओपनिंग बॅलन्स घेतला नंतर अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट घेत असताना बॅलन्स शीटच्या किमती एस्टिमेटेड व्हॅल्यूला टाकल्या रिअलाइज व्हॅल्यूला ऍडजस्टमेंट मधल्या किमती टाकल्या त्यानंतर जी ऍसेट तारण होती तिचं कॅल्क्युलेशन आपण सेपरेट केलं त्याला आपण सरप्लस फ्रॉम सेक्युरिटी असं म्हणतो त्याचं कॅल्क्युलेशन सेपरेट केलं मध्ये कॅल्क्युलेशन करून जी अमाऊंट सरप्लस होती ती आउटर कॉलमला दाखवलेली आहे त्यानंतर पेमेंट ऑर्डर सुरू केली पेमेंट ऑर्डर करताना फर्स्ट लिगल फी ती नव्हती लिक्विडेटर्स रेम्युनरेशन रेम्युनरेशन आपण टू पर्सेंट ऍसेट्रीज वर टू पर्सेंट प्रेफरन्शियल वर टू पर्सेंट अनसेक्युर्ड वर कॅल्क्युलेट केलं त्यानंतर पेमेंट टू इक्विटी शेअर होल्डर शेवटी येतं त्यामुळे सध्या आपण इथे रेम्युनरेशन लिहिलं नाही फक्त नाव टाकून ठेवलं टोटल पण करायची बाकी आहे त्यानंतर कॉस्ट ऑफ लिक्विडेशन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड केले त्यानंतर डिबेंचर होल्डरला पेमेंट केलं डिबेंचर होल्डरला देत असताना डिबेंचर चे अमाऊंट आउटस्टँडिंग इंटरेस्ट बॅलन्स शीटचं आणि एक्सेल एक्सेल्फस्टमेंट सहा महिन्यांचं आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं त्यानंतर अनसेक्युर्ड क्रेडिटर्स पेड केले जे तुम्हाला बॅलन्स शीटला दिलेले होते अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पंचवीस हजार आणि ऍडजस्टमेंट मध्ये आठशे रुपयाचं रिपेअर्स बिल होतं ते असे दोन्ही मिळून आपण पंचवीस हजार आठशे पेड केले त्यानंतर प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट करताना एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड पेड केलं एक वर्षाचा आणि कॅपिटल पेड केलं आता इथपर्यंत आल्यानंतर आपण एक वर्किंग नोट तयार करणार आहे आता ह्या प्रॉब्लेम मध्ये जरी दोन प्रकारचे इक्विटी शेअर नसले तरी आपल्याला वर्किंग नोट तयार करायची कारण की लिक्विडेटरला रेम्युनरेशन द्यायचंय आणि रेम्युनरेशन कसं द्यायचंय तर जेवढी अमाऊंट येईल त्यावर दहा टक्के द्यायचे मग त्यासाठी एक वर्किंग नोट घ्या कॅल्क्युलेशन ऑफ रेम्युनरेशन टू इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेशन ऑफ रेम्युनरेशन टू इक्विटी शेअर होल्डर रेम्युनरेशन किती द्यायचे तर टेन पर्सेंट रेम्युनरेशन द्यायचे मग घ्या कॅल्क्युलेशन ऑफ रेम्युनरेशन ऑन इक्विटी शेअर कॅपिटल टेन पर्सेंट रेम्युनरेशन ऑफ पेमेंट टू इक्विटी शेअर होल्डर दहा टक्के रेम्युनरेशन द्यायचंय इक्विटी शेअर होल्डरला जेवढं पेमेंट होईल त्यावर मग त्यासाठी आधी रिसिप्ट साइड ची बेरीज करायची मग रिसिप्ट साइडचा जो रिअलाइज व्हॅल्यूचा कॉलम आहे त्या कॉलम ची बेरीज करा ती बेरीज येते एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये ती घ्या आधी टोटल रिसिप्टच्या समोर आपण वर्किंग नोट घेत असताना रिसिप्ट साइड ची बेरीज केली रिसिप्ट साइड ची बेरीज आली एक लाख अठावन्न हजार पाचशे त्यानंतर पेमेंट साइड ची बेरीज केली पेमेंट साइडची बेरीज करत असताना इथे रेम्युनरेशन जे आहे इनर ह्या तीन अमाऊंट त्या पण धरल्यात कारण की त्या अजून आउटरला आलेले नाहीयेत मग ह्या तीन अमाऊंट आणि बाकीच्या आउटर कॉलमच्या या प्रमाणे इक्विटी शेअर प्रेफरन्स शेअर होल्डरला जे पेमेंट केले चौसष्ट हजार आठशे रुपये तिथपर्यंतची आपण बेरीज केली आणि नोट मध्ये टोटल पेमेंट आलेलं आहे एक लाख अवेलेबल आहे बारा हजार दोनशे बेचाळीस रुपये बारा हजार दोनशे बेचाळीस रुपये इक्विटी शेअर होल्डरला शिल्लक राहतात पण त्यातून आपल्याला दहा टक्के रेम्युनिशन द्यायचे म्हणून रेम्युनरेशनचं कॅल्क्युलेशन केलं एकशे दहा दहा बारा हजार दोनशे बेचाळीस किती तिरकस गुणाकार केला बारा हजार दोनशे बेचाळीस गुणिले दहा भागिले एकशे दहा रेम्युन आलं एक हजार हो एकशे एक 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 ते तेरा रुपये मग इक्विटी शेअर होल्डरला किती पेमेंट होईल तर बारा हजार दोनशे बेचाळीस मधून एक हजार एकशे तेरा गेले म्हणजे अकरा हजार एकशे एकोणतीस रुपये आता स्टेटमेंट कडे या स्टेटमेंटला तुम्ही जिथे चा शब्द लिहिलेला आहे त्याच्या समोर अमाऊंट घ्या एक हजार एकशे तेरा रुपये टोटल करून आता रेम्युनिशन आपण आउटरला घेणार आहोत रेम्युनेशनची बेरीज करा एक हजार एकशे तेरा प्लस पाचशे सोळा प्लस ब्याऐंशी प्लस तीन हजार नऊशे साठ आउटरला येत आहेत पाच हजार सहाशे एकाहत्तर रुपये त्यानंतर लास्टला या लास्टला घ्या बाय इक्विटी शेअर होल्डर बाय इक्विटी शेअर होल्डर वर्किंग नोट मध्ये इक्विटी शेअर होल्डरला किती पेमेंट करायचे आपण काढले अकरा हजार एकशे एकोणतीस रुपये मग आउट्रो कॉलम ला घ्या अकरा हजार एकशे एकोणतीस रुपये आणि अकरा हजार एकशे एकोणतीस भाग द्या शेअर्सच्या संख्येने म्हणजे एका शेअर वर किती रुपये रिटर्न होतील ते निघेल अकरा हजार एकशे एकोणतीस ला एक हजार पाचशे शेअर्स आहेत त्याने भाग द्या मग पर शेअर किती अमाऊंट रिटर्न होईल ते येईल अकरा हजार एकशे एकोणतीस भागिले एक हजार पाचशे शेअरची संख्या एक हजार पाचशे सात पॉइंट एक्केचाळीस पुढे नऊ येत आहेत म्हणजे सात पॉइंट बेचाळीस सात रुपये बेचाळीस पैसे पर शेअर रिटर्न होतील आणि तुमच्या रिसिप्ट साइडची जी टोटल आहे तीच पेमेंट साईडला येईल एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये बघा या प्रॉब्लेम मध्ये नवीन ऍडजस्टमेंट काय होती तर रिपेअर्स बिल आलं होतं ते आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्स मध्ये काउंट केलं आणि त्यावर रेम्युनिशन पण कॅल्क्युलेट केलं त्यानंतर इक्विटी शेअर होल्डरला जे पेमेंट होईल त्यावर रेम्युनिशन कॅल्क्युलेट करायचं होतं दहा टक्के त्यासाठी आपण ही वर्किंग नोट तयार केली कॅश किती अवेलेबल आहे ती काढली नंतर इक्वेशन मांडलं रेम्युनरेशन आलं एक हजार एकशे तेरा एकूण अमाऊंट मधून रेम्युनुरेशन वजा करून इक्विटी शेअर होल्डरला किती पेमेंट होईल ते पण कॅल्क्युलेट केलं त्यानुसार स्टेटमेंटला आपण रेम्युनरेशन टेन पर्सेंट पेमेंट इक्विटी शेअर होल्डर केलं आउटरला टोटल लिहिली आणि सगळ्यात शेवटी इक्विटी शेअर होल्डरला अकरा हजार एकशे एकोणतीस रुपये पेड केले आणि कंसामध्ये पर शेअर किती रुपये रिटर्न होतात ते कॅल्क्युलेट केलं अशा प्रकारे आपला पाचवा प्रॉब्लेम जो आहे लिक्विडेशनचा तो कम्प्लीट झालेला आहे हा प्रॉब्लेम त्यानंतर त्याचं जे स्टेटमेंट आहे सोल्युशन ते पहा हे ऍडजस्टमेंट हे, 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 हे लिक्विडेटरचं स्टेटमेंट ला ही रिसिप्ट साईड ही पेमेंट साइड हे कॅल्क्युलेशन आपण लास्टला केलेलं आहे तोपर्यंत अमाऊंट इनर कॉलमलाच होत्या या पद्धतीने स्टेटमेंट आपलं कम्प्लीट झालेलं आहे आणि ही वर्किंग नोट थँक्यू